पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. कुणी गेले? माझ्यामुळे. कस तोडलं हे काय? साफसफाई करताना एका हातात झाडू होता, एका हातात फडकं होत, धक्का लागला मूर्तीचा. मूर्तीचा धक्का लागला? निर्जीव मूर्ती आहे. हो सासरी बुवा, जाऊ दे ना, निर्जीवच मूर्ती आहे, जाऊ दे. जेवून घ्या तुम्ही, वाढू का मी. एक मिनिट, तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. आणि ही तुला साधी ऑर्डिनरी मूर्ती वाटली? आणि तुला कोणी सांगितलं होतं मुळात तिकडे जाऊन साफसफाई करायला? मी सांगितलं ना तिकडे सगळी साफसफाई मी करणार आहे म्हणून. तुम्ही कुठे करता साफसफाई? आता मूर्तीवर पडलेली धूळ काय तुम्हाला सांगणार का? मला साफ करा, मला साफ करा. तरी सुद्धा मी सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे. कुणी ऐकतच नाही माझं या घरामध्ये. आता ना मला कडक कायदा करायला लागणार. कायदा झाली आता हातून चूक, काय करणार ना? नाही नाही नाही, साधी चूक नाहीये, खोट चूक आहे ही. या चुकीला माफी नाही, तुला शिक्षा होणार म्हणजे होणारच. शिक्षा? सासरी बो, ऍक्च्युली काय झालं? तुम्ही ना थांबत माझा ऐका. नाही नाही, मला याच्यामध्ये कोणाचंही ऐकायचं नाहीये. मी हिला शिक्षा करणार म्हणजे करणारच. तुम्ही शिक्षा करा पण सासूबाईंना नको. जावे बापू, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. तुम्ही बसा तिथे. ऐका ना, ऐका, बसा तिथे, नका पडू आमच्यामध्ये. अहो एवढीशी मूर्ती म्हणून एवढा हक्काचा चांडव करताय ते. आई तुम्हाला शिक्षा करायची ना, मला करा, करा शिक्षा करा. आई नाही नाही, शिक्षा देणार काय मी. आणि ही साधी सुधी मूर्ती नाहीये. मी राजस्थानला गेलो होतो ना तेव्हा मकराना व्हाईटची खास बनवून घेतलेली मूर्ती आहे. तेव्हा 5,000 रुपयाला घेतली ही. काय? ही 5,000 रुपयाला घेतली तुम्ही? हो तेव्हा. हो अहो, ही आता सुद्धा 500 रुपयाची सुद्धा नाहीये. इथे जुना बाजार मध्ये म्हणजे मुंबईला अशा मिळतील 500 रुपयाला मूर्त्या. कसलं मकराना माबल फसवलंय तुम्हाला, लुटलंय. हे हे पॉली माबल आहे, पोकळे आतून. काय सासूबाई? हा पोकळे मूर्ती, हे बघा दिसते नाही बघा, पोकळे. काय काही काही नाही, पोकळे. म्हणजे फसवलं मला? हो सबशेल फसवलं तुम्हाला. हो मी आर्किटेक्ट आहे, मला माहिती आहे मकराना माबल पॉली माबल फरक असतो. 5,000 चुना लावला त्याने. अहो इतकी वर्ष तुम्ही जपून वापरली म्हणून ती तुटली नाही, नाहीतर ती अशी कळकण तुटली असती. ते काय फसवलं तुम्हाला? नाही नाही, तुम्ही आर्किटेक्ट आहात हे मान्य आहे मला, पण मला मूर्ख म्हणू नका तुम्ही. नाही हो सासरे बुवा, मी मूर्ख कुठे म्हणालो तुम्हाला. अहो आत्ता हे जे सगळं बोललात ना त्याचा सगळ्याचा अर्थ तोच होतो, नाही का? हा पप्पा, तुम्ही काही कसलाही विचार करू नका. तुम्ही जेवा शांत, कुणाल उठ चल आतमध्ये. अगं थांब ना. नाही नाही, आपण आतमध्ये जाऊन जेवूया. जेवण राहिले नाही, हे घेऊन जाऊया. चल आई, आम्ही आतमध्ये बसतो जेवायला. चल 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 भाजी. चल चल चल. काय अर सखू, बाहेरच जेवून घेतलं असतं ना, 2 घास तर राहिले होते. तुला काय गरज होती पप्पांना नको ते सांगायची? किती बोलवायचं सासरे बुवा सासूबाईंना? आता सासूबाईंनी मला वाचवलं तर माझं कर्तव्य आहे ना त्यांना वाचवणं. आईने तुला का वाचवलं? असं म्हणालो मी. हो आत्ता जस्ट म्हणालास तू असं. सखू तो घोडा ना माझ्याकडून पडला, सासूबाईंकडनं नाही. काय? अरे पण मग आईने तुझी चूक तिच्या अंगावर का घेतली? ओ लाडका जावई ना. आता त्यांचं प्रेम आहे लाडक्या जावयावर, मी काय करू. वा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.